हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड हा लेसन पाहत आहोत आणि मित्रांनो, त्याच्यामधील आपण कार्बोहायड्रेट्स किंवा स्टार्च कशाला म्हणतात ते काल आपण पाहिलेलं आहे. शुगर्स कशाला म्हणतात, शुगर्स आपण पाहिलेलं आहे काल, बरोबर. आज मित्रांनो आपण फायबर्स म्हणजे तंतुमय पदार्थ ते पाहणार आहोत. फायबर्सला तंतुमय पदार्थ असे म्हणतात. तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला फायबर्स किंवा तंतुमय पदार्थ शोधण्यासाठी आपल्याला मित्रांनो किंवा ओळखण्यासाठी आपल्याला एक छोटासा प्रयोग करावा लागणार आहे. त्यासाठी मटेरियल काय घ्यायचं आहे, साहित्य काय घ्यायचं आहे पहा. फाईन सीव, एक बारीक चाळणी घ्यायची आहे. सम होल व्हीट फ्लोअर, गिरणीतून दळून आणलेलं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. आणि प्रोसिजर काय आहे त्याची, शिफ्ट द फ्लोअर म्हणजे ते पीठ चाळायचं आहे. व्हॉट डू यू सी, तुम्हाला काय दिसतं. मोस्ट ऑफ द फ्लोअर फॉल्स थ्रू द सीव, बऱ्यापैकी जे जास्तीत जास्त जे पीठ आहे ते त्या चाळणीतून खाली पडतं. बट सम लार्जर पार्टिकल्स आर लेफ्ट ऑन द सीव, पण काही जे मोठे कण आहेत ते चाळणीमध्ये राहतात, त्याला आपण चाळ असं म्हणतो, है की नाही. मग आपण फायबर म्हणजे काय, तंतुमय पदार्थ. वेन ग्रेन लाईक जोवार व्हीट इज ग्राउंड इन टू अ फ्लोअर द पार्टिकल्स इन द फ्लोअर आर नॉट ऑल अलाईक, म्हणजे गहू ज्वारी असं धान्य बारीक दळून आणलं तर त्याचं जे पीठ आहे किंवा त्याचे जे कण आहे ते एकसारखं बारीक होत नाही. वेन द फ्लोअर इज शिफ्टेड, जेव्हा हे पीठ चाळलं जातं, वी फाइंड द लार्जर पार्टिकल्स लेफ्ट बिहाइंड ऑन द सीव, जे मोठे मोठे जे कण आहेत ते चाळणीमध्ये तसेच राहतात. दीज पार्टिकल्स आर फाईन पीसेस ऑफ द स्किन ऑर ब्रॅन ऑफ द ग्रेन, आणि हे जे लहान कण असतात ते काय असतात, धान्याच्या कोंड्याचे कण असतात, है की नाही, किंवा धान्याचे जे स्किन आहे त्याचे कण असतात ते. मित्रांनो, ब्रॅन इज अ फायबरस सबस्टन्स. काय, ब्रॅन इज अ फायबरस सबस्टन्स म्हणजे कोंडा जो आहे ना, जो धान्याचा कोंडा आहे तो फायबरस सबस्टन्स म्हणजे तो तंतुमय पदार्थ आहे. आणि इन द प्रोसेस ऑफ डायजेशन म्हणजे पचनाच्या क्रियेमध्ये फायबर हॅज अ स्पेशल फंक्शन, हे जे तंतुमय पदार्थ आहेत ना त्याचं एक विशिष्ट वेगळं कार्य आहे. फायबरस सबस्टन्सेस हेल्प द फूड टू मूव्ह फॉरवर्ड इन द एलिमेंटरी कॅनल ऍट द राईट स्पीड, म्हणजे खाल्लेलं जे अन्न आहे ना ते अन्न मार्गातून पुढे पुढे सरकत असतं, आणि हे जे फायबरस सबस्टन्सेस आहेत त्याच्यामुळे ते अन्न योग्य गतीने पुढे सरकत. द अनडायजेस्टेड फूड इज ऑफ नो यूज टू द बॉडी, जे न पचलेलं अन्न आहे त्याचा शरीराला काहीच उपयोग नसतो. फायबर हेल्प्स टू फॉर्म स्टूल फ्रॉम दिस अनडायजेस्टेड फूड, फायबर इज ऑल्सो कॉल्ड अ रफेज, म्हणजे स्टूल म्हणजे विष्ठा तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो. कशाचा त्या उपयोग होतो, फायबरस सबस्टन्सेसचा, म्हणजे जे न पचलेला भाग आहे तो शरीरातून बाहेर टाकण्याच्या क्रियेमध्ये फायबरस सबस्टन्सेस काम करतात, म्हणून याला रफेज किंवा चोथा असं सुद्धा म्हणतात फायबरस सबस्टन्सला. कारण की प्रत्यक्ष त्याचा फारसा उपयोग होत नसला तरी जो एक्सक्रेशनची प्रक्रिया आहे, न पचलेला भाग बाहेर टाकण्याची प्रक्रिया आहे, विष्ठा तयार करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये हे फायबरस सबस्टन्सेस आपल्याला मदत करत असतात. आता पुढे पाहूया मित्रांनो, फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स स्पेशली देअर स्किन्स होल ग्रेन्स अँड पल्सेस आर ऑल सोर्सेस ऑफ फायबर इन द फूड, म्हणजे तंतुमय पदार्थ आपल्याला कशा कशातून मिळतात मित्रांनो. फ्रुट्स म्हणजे फळ, फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स, फळांच्या साली आणि भाज्यांच्या ज्या साली आहेत किंवा भाज्यांच्या ज्या शिरा आहेत त्याच्यातून आपल्याला काय मिळतात, फायबरस सबस्टन्सेस मिळत असतात. त्याचप्रमाणे होल ग्रेन्स, धान्य, पल्सेस, कडधान्ये आर ऑल सोर्सेस ऑफ फायबरस फायबर इन फूड, हे सगळे तंतुमय पदार्थांचे स्रोत आहेत. इफ अवर फूड डज नॉट कंटेन इनफ फायबर, जर आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या अन्नामध्ये पुरेसे फायबरस सबस्टन्सेस नसतील, तंतुमय पदार्थ नसतील, इट कॅन लीड टू कॉन्स्टिपेशन, तर बद्धकोष्ठतेचा त्रास होत असतो, त्यामुळे विष्ठा होत नाही किंवा सकाळी जाता येत नाही आपल्याला, कॉन्स्टिपेशन बद्धकोष्ठता होती. अप टू नाव वी हॅव लर्न अबाउट थ्री टाइप्स ऑफ सबस्टन्सेस प्रेझेंट इन अवर फूड, स्टार्च, शुगर अँड फायबर.
आतापर्यंत आपण स्टार्च, शुगर आणि फायबर या तीन घटकांबद्दल माहिती पाहिली. दीज सबस्टन्सेस आर टुगेदर कॉल्ड कार्बोहायड्रेट्स. या तिघांना एकत्रितपणे काय म्हणतात मित्रांनो? या तिघांना एकत्रितपणे कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदके असे म्हणतात. कुणाकुणाला? स्टार्च, शुगर आणि फायबर या तिघांना एकत्रितपणे कार्बोहायड्रेट असं म्हणतात. द मोस्ट इम्पॉर्टंट यूज ऑफ कार्बोहायड्रेट्स इज टू प्रोव्हाइड द बॉडी विथ एनर्जी. आणि सगळ्यात महत्वाचं कार्बोहायड्रेटचं जे फंक्शन आहे ते काय आहे? टू प्रोव्हाइड द बॉडी विथ एनर्जी, शरीराला ऊर्जा मिळवून देणं हे त्याचं काम आहे कार्बोहायड्रेटचं. कोणकोणते कार्बोहायड्रेट्स पाहिले आपण? स्टार, शुगर अँड फायबर यांना एकत्रितपणे कार्बोहायड्रेट्स म्हणतात. पहा, स्टार, शुगर्स आणि फायबर. पहा, थ्रेड्स गेट स्टक यूज युअर ब्रेन पॉवर म्हटलेलं आहे. जरा डोकं चालवा. यूज युअर ब्रेन पॉवर, जरा डोकं चालवा. थ्रेड्स गेट स्टक बिटवीन द टीथ वेन वी ईट सर्टन टाइप्स ऑफ मँगोज, विच काइंड ऑफ कार्बोहायड्रेट आर दे. म्हणजे बऱ्याच वेळा आंबे खाताना, विशिष्ट प्रकारचे आंबे खाताना, त्या आंब्याच्या जी कोय असते तिचे धागे आपल्या दातात अडकतात, तर तो कार्बोहायड्रेटचा कोणता प्रकार आहे आपल्याला विचारलेला आहे. तर मित्रांनो, तो कार्बोहायड्रेटचा कोणता प्रकार असणार आहे? तंतुमय पदार्थ. ते फायबर्स आहेत म्हणल्यानंतर ते काय असणार आहेत? ते फायबर्स आहेत म्हणल्यानंतर काय असणार आहेत? त्यांचे धागे असणार आहेत. म्हणून तो कार्बोहायड्रेटचा फायबर हा प्रकार आहे. आता मित्रांनो पुढे पाहूया. ट्राय दिस, करून पहा. काय म्हटलेलं आहे? ट्राय दिस, करून पहा. आता काय करून पाहायचं आहे? पहा, मटेरियल्स. मटेरियल काय घ्यायचं आहे? टू शीट्स ऑफ व्हाइट पेपर, वहीचे दोन पांढरे कागद घ्यायचे आहेत. अ प्रिंटेड पेज, छापील मजकूर असलेले एक पान. अ लिटिल कुकिंग ऑइल, आणि थोडस गोडे तेल घ्यायचं आहे की जे स्वयंपाकासाठी वापरतो ते. आता प्रोसिजर पहा काय आहे. रब अ लिटिल ऑइल ऑन द व्हाइट शीट्स. नाउ प्लेट्स द शीट्स ऑन द प्रिंटेड पेज वन बाय वन अँड ट्राय टू रीड द मॅटर थ्रू इच शीट. म्हणजे दोन पांढरे कागद घेतले आपण, त्यानंतर एका कागदाला तेल लावलं आणि दुसरा कागद तसाच ठेवला, आणि दोन्ही कागद काय केले? वन बाय वन म्हणजे आळीपाळीने वाचायचा प्रयत्न केला. व्हॉट डू यू फाइंड? तुम्हाला काय दिसलं? यू कॅनॉट रीड द मॅटर थ्रू द ऑर्डिनरी शीट. जो साधा कागद आहे ना, किंवा ज्याला तेल लावलेलं नाही, त्याच्यावरच जे लिहिलेलं आहे ते आपल्याला सहजपणे वाचता आलं नाही. बट यू कॅन सी थ्रू द ऑइल शीट ऑफ पेपर, द ऑइल मेक्स द पेपर ट्रान्सलुसेंट. ऑइल, ज्या कागदाला तेल लागलेलं आहे ना, तो कागद अर्ध पारदर्शक झालेला आहे, आणि जो त्याला तेल लावलेलं नाही त्याच्यातून आपण पलीकडचं वाचू शकत नाही. मग त्याच्यामध्ये तेलामध्ये कुठला पदार्थ होता मित्रांनो? तर तेलामध्ये काय होतं? फॅट्स होत्या. काय होत्या तेलामध्ये? फॅट्स होत्या. काय होत्या? फॅट्स. फॅट्स म्हणजे काय होत्या? स्निग्ध पदार्थ होते. तेलामध्ये काय होते मित्रांनो? फॅट्स, स्निग्ध पदार्थ होते. आता पुढे पाहूया. ऑइल इज अ फॅटी सबस्टन्स. तेल हा स्निग्ध पदार्थ आहे. पेपर बिकम्स ट्रान्सलुसेंट व्हेन अ फॅटी सबस्टन्स इज अप्लाय टू इट. कागदावर जर तेल लावलं किंवा स्निग्ध पदार्थ लावला तर तो कागद अर्ध पारदर्शक होतो, हे त्याचं एक वैशिष्ट्य आहे. पेपर बिकमिंग ट्रान्सलुसेंट इज अ साईन ऑफ द प्रेझेन्स ऑफ फॅट्स इन द फूड स्टफ केप्ट ऑन इट. बऱ्याच वेळा जे वडापाव वगैरे किंवा मिठाई वगैरे आणली, म्हैसूर वगैरे बांधून आणलं कागदामध्ये, तर ते कागद काय होतात? ट्रान्सलुसेंट होतात, अर्ध पारदर्शक होतात. याचाच अर्थ त्याच्यामध्ये काय असतात? फॅट्स असतात. फॅट्स इन अवर बॉडी ऑल्सो प्रोव्हाइड एनर्जी टू अवर बॉडी. आपल्या शरीरातील जे फॅट्स आहेत, स्निग्ध पदार्थ आहेत, ते सुद्धा आपल्या शरीराला ऊर्जा पुरवण्याचं काम करत असतात. दे गिव्ह ट्वाइस ऍज मच एनर्जी ऍज कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट जेवढी एनर्जी देतात ना, त्याच्या डबल एनर्जी आपल्याला फॅट्स देत असतात. कोण देत असतात आपल्याला? त्याच्या डबल एनर्जी आपल्याला फॅट्स देत असतात, स्निग्ध पदार्थ देत असतात. बट वी इन्क्लूड अ स्मॉलर क्वांटिटी ऑफ दिस कॉन्स्टिट्युएंट इन अवर डाएट. तरी सुद्धा आपल्या शरीरामध्ये यांचा कमीत कमी प्रमाणात समावेश असावा. आता आपल्याला फॅट्स किंवा कशापासून मिळतात स्निग्ध पदार्थ? क्रीम, बटर, घी, ऑइल आर एक्झाम्पल्स ऑफ फॅट्स.
म्हणजे दुधाची साय, लोणी असेल, तूप असेल, ऑइल म्हणजे तेल असेल, हे सगळे स्निग्ध पदार्थांचे उदाहरण आहेत. नट्स, मीठ, एग, एग योक अल्सो कंटेन फॅट्स, म्हणजे मांस, अंड्यातील बलक, ज्या अंड्यातील पिवळा बलक आहे तो सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा फॅट्स असतात. द फॅट्स वी ईट गेट स्टोर्ड इन अवर बॉडी, आपण जे स्निग्ध पदार्थ खातो ते पदार्थ, ते स्निग्ध पदार्थ आपल्या शरीरामध्ये साठवले जातात. इफ फूड इज नॉट अवेलेबल फॉर सम टाइम द बॉडी कॅन गेट एनर्जी फ्रॉम द स्टोर्ड फॅट्स. जर आपल्या शरीराला बऱ्याच वेळा जेवण मिळालं नाही किंवा एनर्जी मिळाली नाही किंवा अन्न मिळालं नाही, तर हे जे साठवलेले फॅट्स आहेत ते काय होते, आपलं शरीर वापरायला लागतं. देअर इज अ लेअर ऑफ फॅट अंडर अवर स्किन, आपली जी त्वचा आहे ना तिच्या आतल्या बाजूला एक स्केअर ऑफ फॅट म्हणजे चरबीचा एक थर असतो, स्निग्ध पदार्थांचा एक थर असतो. इट गिव्ह शेप टू द बॉडी अँड लाईक अ ब्लँकेट ऑल्सो प्रिव्हेंट लॉस ऑफ हीट फ्रॉम द बॉडी, म्हणजे हा जो चरबीचा थर असतो त्या चरबीच्या थरामुळे शरीराला आकार मिळतो आणि आपल्या शरीरात उष्णता राखण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. पहा, वाय आर बॉक्सेस ऑफ फ्रॅजिल आर्टिकल्स लाईक टीव्ही, रेफ्रिजरेटर, लाईट बल्ब, गॅसेस, मिरर्स पॅक्ड विथ करगेटेड कार्डबोर्ड, थर्मोकॉल और बबल रॅप, म्हणजे बबल रॅप असतात किंवा थर्माकॉलने नवीन टीव्ही, फ्रीज वगैरे त्या बाजूला काय केलेलं असतं, बॉक्सच्या बाहेरच्या बाजूला लावलेला असतो की त्या टीव्ही फुटू नये, फ्रीजचं नुकसान होऊ नये म्हणून. अगदी त्याचप्रमाणे इवन व्हेन द बॉक्सेस शेक, म्हणजे जे बॉक्सेस हल्ले तरी त्या टीव्हीला काही होत नाही. त्याच्या बाजूला काय लावलेलं असतं मित्रांनो, थर्माकॉल वगैरे लावलेलं असतं, त्याच्यामुळे काय होतं, त्याचं डॅमेज होत नाही. त्याचप्रमाणे आपल्या शरीरात सुद्धा जे लेअर ऑफ फॅट म्हणजे चरबीचा जो थर असतो तो आपले इंटरनल ऑर्गनचं रक्षण करत असतो. अँड इंजरी फ्रॉम आउटसाइड डज नॉट ऍट वन्स कॉज डॅमेज टू अवर बोन्स ऑर रादर इंटरनल ऑर्गन्स. बाकीचे जे इंटरनल ऑर्गन्स आहेत ना मित्रांनो, त्यांना सुद्धा या चरबीच्या थरामुळे संरक्षण मिळतं आणि त्यांना सहजासहजी जखम होत नाही, सहजासहजी इजा होत नाही. अशा पद्धतीने मित्रांनो आपण आज फॅट्स आणि काय पाहिलं, फायबर पाहिले. याचा जो पुढचा पार्ट आहे प्रोटीन्स, तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.